केंद्र सरकार ने निजीकरण को मंजूरी नहीं दी है। MSEDCL को हुए नुकसान के बारे में क्या करना चाहिए, इस पर राय मांगी गई। कर्मचारियों का हित, कर्नाटक कर्मियों के हित में यह निर्णय है। महाविकास अघाड़ी द्वारा जो निजीकरण की योजना बनाई गई थी ताकि 16 निजी कंपनियों को यह काम सौंपा जा सके, लेकिन इस मुद्दे से महाविकास अघाड़ी को खतरे में आने का एहसास हुआ तो केंद्र सरकार को बदनाम करने की कोशिश की जा रही है, ऐसा विधायक चंद्रशेखर बावनकुले द्वारा कहा गया है। चांगला मार्ग काढला पाहिजे, कर्मचाऱ्यांचे हित कसं जोपासलं पाहिजे, कंत्राटी कामगारांचे हित कसं जोपासलं पाहिजे, त्याला नियमाप्रमाणे वेतन मिळतं की नाही, खऱ्या अर्थाने कर्मचारी कंत्राटी कामगार आणि लोकांना वीज 24 तास मिळणे, शाश्वत वीज मिळणे आणि शेतकऱ्यांना सुद्धा पूर्णवेळ वीज मिळणे याकरता अनेक गोष्टी आहेत आणि त्याकरता एक ड्राफ्ट पाठवलेला आहे। कुठलाही केंद्र सरकारने प्रायव्हेटायझिंग केलं नाही आहे, खाजगीकरण केलं नाही आहे, उलट या सरकारने घाट घातला होता, 16 शहरांचा सर्वे केला होता आणि त्या 16 शहरांना परमनंट लायसन्सही देण्याचा विचार या सरकारचा होता। हा जी स्मेल आहे तो ऊर्जा मंत्रालयातून आला होता, म्हणून कर्मचारी युनियननी त्या ठिकाणी संप केला होता। मागच्या 2.5 वर्षात कर्मचारी युनियनच्या बदलीची पॉलिसी जी केली ती त्यांना विचारलं नाही आणि म्हणून अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत ज्यामुळं लोकांचा रोष होता। कोणतंही खाजगीकरणाचं धोरण केंद्र सरकारने केलं नाही।